कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. साहेब, तुम्ही बंटी मामांवर इतक्या सहजासहजी विश्वास नका ठेवू. ठीक आहे, नाही ठेवत. मित्र, तू एक काम करशील, उद्यापासून 24 तास माझ्याच बरोबर राहा आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत इंटरफेअर कर. मला प्रत्येक गोष्टीत सांग मी हे कसं करायला पाहिजे. मला सांग तू हे कर, हे करू नकोस, तू असा बस, असं उठ, हे जेव ते खाऊ नकोस, मग तुला बरं वाटेल. लिसन, इथून पुढे मी काय करायचं काय नाही हे तू मला नाही सांगायचंस, ते मी ठरवेल. तुझं ऐकलं, मी बंटी मामाला जाऊन भेटून आलो. आता कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास नाही ठेवायचा हे मी ठरवेन, तू मला नाही सांगायचंस. ओके, अजून काही बोलायचं राहिलं ज्यामुळे मला राग येईल, माता उतर, रिक्षा पकड आणि घरी जा. नाही साहेब, मी थांबते. संध्याकाळी बंटी मामांना घ्यायला जायचंय ना, मी येते तुमच्या बरोबर. मी शेखर राजाध्यक्षांना बरोबर घेऊन जाईल. मग तर झालं. थांब, पैसे आहेत का रिक्षासाठी? ठेव. नाही साहेब, नको, माझ्याकडे आहेत. नेत्रा, ठेव. साहेब, खरंच आहेत. आई, पाणी घ्या, पाणी घ्या, शांत व्हा तुम्ही, पाणी घ्या. आई, आई, काय झालं नक्की? त्या इंद्राणी मॅडम असं कसं घर सोडून निघून गेल्या? आणि कोणाला संशय आला? म्हणजे काय म्हणत होत्या त्या नक्की? आई, मला सांगता का नक्की काय झालंय ते? म्हणजे त्या इंद्राणी मॅडम इथे आल्यामुळे सगळं व्यवस्थित होईल असं वाटत होतं आणि अचानक त्या घर सोडून निघून गेल्या. कुणी अविश्वास दाखवला? ती नेत्राने का असं होतं आपल्या घरात? या घराचं चांगलं व्हावं म्हणून घेऊन आला होतात ना तुम्ही इंद्राणी मॅडमना इथे? आणि हे सगळं काय झालं? आजी, काय झालं आजी, तुम्ही काय रडताय? हा, जे व्हायला नको तेच झालं. परफेक्ट टायमिंग आहे, घरात तमाशा सुरू करायला हवा. अद्वैत नाहीये ना घरात म्हणून तुम्ही त्रास देताय मला असा. अद्वैत आल्यावर बोलू आपण, मला आता नाही बोलायचं, येऊ दे अद्वैतला. या बाईचा काही भरोसा नाहीये, ही ना कॉल हिस्ट्री डिलीट करेल. मी बघतो. काय झालं कार्यकर, का फोन करताय सारखा? कॅन्सल करा ती मीटिंग, प्लॅन केला उडत. कधी प्लॅन करू तुम्ही, मला काय विचारताय? तुम्ही मला नका फोन करू प्लीज. साहेब, साहेब तुम्ही पाणी घ्या.
साहेब पाणी घ्या, शांत वाटेल. तुम्ही नका चिडचिड करू. नाही चिडचिड करत मी. मी एक काम करतो, मी आता तोंडाला टेप लावून घेतो आणि समोर काय घडतंय ते बघत बसतो फक्त शांतपणे. सगळी नाती ऑलमोस्ट तुटलीच आहेत माझ्यापासून. आता या सगळ्यामुळे कंपनीचं काम सुद्धा इफेक्ट होत. एक दिवस बंद पडेल कंपनी अशा. साहेब तुम्ही का असं बोलताय? असं काही होणार नाहीये. तुम्ही आहात, शेखर साहेब आहेत, तेजस साहेब आहेत, तुम्ही सगळे एवढी मेहनत घेताय, अशी कशी कंपनी बंद पडेल? आईने सुद्धा खूप मेहनत घेतली आहे घरासाठी. आज काय अवस्था झाली तिची? साहेब मी आता फक्त एवढंच म्हणेन, तुम्ही असे खचून नका जाऊ. काही वाईट घडणार नाहीये. पण काही चांगलं घडेल असंही नाही वाटत आहे मला. मित्र तू आत्ताच्या आत्ता उतर आणि घरी जा प्लीज. आय एम डन विथ दिस. माझे पेशन्स संपलेत आता. तू जा प्लीज आत्ता प्लीज. हा आई बोल. आधी आधी कुठे आहेस तू? आई काय झालं, तू रडतीयस का? तू लवकर ये ना प्लीज, लवकर ये. आई पण झालंय काय? आई फोन दाखवायला काय प्रॉब्लेम आहे तुला? अति करू नकोस तेजस. ए फोन दाखवणी विषय संपवचल. तेजस ए तुझी नाटकं बंद कर. सांग अधोक्षेश कुठे आहे? शेखर असं काय करताय? मला खरंच नाही माहिती बंटी कुठे आहे. शेखर, अरे काय झालं? आई काही नाही, ही बोला ना, थांबलात का? बोला. आई आधी आई काय झालं, तू रडत का होतीस? आधी बघ ना शेखर आणि तेजस कसं करतायत ते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.